सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सावी ही बेडरूममध्ये झोपलेली असताना लगेच सिंधू फुगे घेऊन सावीकडे येते आणि सावीचा बड्डे सेलिब्रेट करू लागते तर इकडे मधू आणि राघव सुद्धा ला उठू लागतो सिंधू ही सावीच्या मैत्रिणीसोबत सावीला मनवत असते तर तिकडे राघव आणि मधू वेणूला मनवत असतात त्यानंतर इकडे राजश्री रत्नाकर काकू सर्वजण विनूला समजावण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतात आणि विनू समोर नाचू लागतात तर इकडे सर्वजण नाचत असताना अचानक रागाने विनू हा उठून उभा राहतो तेव्हा सर्वजण विनूकडे बघत उ उभे राहिलेले असतात तर इकडे सावीसुद्धा तिच्या मैत्रिणीसोबत सगळ्यांना म्हणते की हे सर्व काय चाललंय तर इकडे विनू लगेचच सर्वांना सांगतो की तुम्ही सगळे इथून निघून जा आत्ता माझा मूड नाही आहे तर राघव म्हणतो की अरे विनू सगळे तुझ्याकडे आले तेव्हा तू सगळ्यांशी व्यवस्थित बोल तेव्हा विनू म्हणतो की बाबा मला कुणाशीच बोलायचं नाही आहे आणि तुम्ही मला डिस्टर्ब का करताय राघव म्हणतो की अरे विनू तू जर नाराज राहिला ना तर आम्हाला कुणाला चेन पडणार नाही आणि तुला हसवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय तर इकडे सिंधूसोबत सावीच्या मैत्रिणी देखील सावीला समजावत असतात सिंधू म्हणते की अगं सावी एवढं चिडायचं नसतं तू सॅड आहे ना म्हणून तुला सर्वजण आम्ही समजावतोय सिंधू म्हणते की हे बघ तुझे सगळे फ्रेंड्स आणलेत आणि चॉकलेट पण आणलेत आम्ही तर सिंधूचा सुद्धा नाविला झालेला असतो आणि सिंधू सावीच्या मैत्रिणीला म्हणते की मॅडम काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे आता त्यानंतर सिंधू ही सर्वांना कॅडबरी चॉकलेट देते तेव्हा सर्व मै माई, मित्रमैत्रिणी खुश होतात तर इकडे राघव आणि विनू त्याच्या गाडीतून जात असताना सावी कशी पळत आली आणि विनूला विनू थांब अशी कशी हाका मारत होती हे सर्व आता सिंधू आणि सावीच्या डोळ्यासमोर येतं आणि त्यामुळेच सावी ही रुसलेली असते तेव्हा इकडे सिंधू सर्वांना दररोज व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी सांगते राघव विनूला समजावत असतो आणि म्हणतो की विनू तू सांग बरं आता मी तुझ्यासाठी काय करू कोणती गोष्ट आणू तुझ्यासाठी की जेणेकरून तू आनंदी राशील तर विनू म्हणतो की मला काहीच नको मला फक्त आत्ता झोपायचं आहे तेव्हा राजेश्री ही राघवला समजावते तर राजेश्री विनूला म्हणते की विनू तू बाबांवर रागवला हो ना आम्ही तुझ्यासोबत चांगलं वागतो तेव्हा तू आमच्यावरती नाही ना रागवला तर विनू म्हणतो हो तेव्हा मग राजेश्री म्हणते की आजीला सांग बरं तुला काय हवं आहे आणि काय झालंय तर वेणू म्हणतो की मला काहीच नको आणि कुणाशीच नाही बोलायचं त्यानंतर विनू राजेश्रीला म्हणतो की मला डॉक्टर काकू आणि सावीशी बोलायचे तू मला फोन लावून देशील का त्यांना किंवा मला घेऊन जाशील का त्यांच्याकडे इकडे आता सिंधू देखील सावीला समजावू लागते आणि म्हणते सावी ला नको चिडू ना तू तेव्हा सावी सिंधूला म्हणते की तू मला समजावण्यासाठी आली होतीस ना तर सावी म्हणते की मग तू मला विनू घेऊन चल तेव्हा रागाहून सिंधू म्हणते की सावी मी तुला एकदा सांगितलं ना तरी सुद्धा सारखं तू ते विनू विनूचं नाव का घेतेस इथून पुढे त्या विनूचं नाव सुद्धा काढायचं नाही असे आता सिंधू सावीला बोलते तेव्हा सावीला राग घेऊन सावी आतमधल्या रूममध्ये निघून जाते तर इकडे राघव सुद्धा आता विनूला म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना त्यांचं या घरात नाव सुद्धा काढायचं नाही तेव्हा सतत सतत तू त्यांचं काय नाव घेतोस विनू तर रागाने राघव तेथून निघून जातो तेव्हा विनू म्हणतो बघितलंस का आजी बाबा माझ्याशी कस वागतायत म्हणून मी काहीच बोलत नव्हतो आणि अगोदर ते असे नव्हते बरं का विनू म्हणतो की मला तर आता असं वाटतंय की मी आश्रमात असताना सगळं छान होतं त्यावेळी तिथे माझे बाबा माझ्यासोबत खूप छान वागायचे आणि तेव्हा मी आता इथे का आलो असं आता विनू सर्वांना सांगतो तेव्हा राजेश्री म्हणते की बाळ वेणू असं नाही बोलायचं तेव्हा मधू विनूला समजावू लागते मधू म्हणते की अरे तुझे बाबा जरी तुझ्यासोबत चांगली वागली नाही ना मी आहे ना मी तुझ्याशी चांगलं वागेन तर आता इकडे सावीसुद्धा झोपलेली असताना विनूचं नाव घेऊन बडबडत असते सावी, बड़ सावी म्हणते की विनू मला तुझी खूप आठवण येते तू लवकर ये ना तेव्हा सावीची ती बडबड ऐकून आता इकडे सिंधूला मोठा धक्का बसतो तर इकडे आता राघवसुद्धा मंगेशने कसा सिंधूचा हात धरला होता हे आपल्या डोळ्यासमोर कसं आलं हे आता सर्व राघवला आठवते हा आणि राघवचा चेहरा इकडे लालबुंद झालेला असतो जेव्हा राघव त्याने त्याच्या हातात त्याचा आणि सिंधूचा फोटो घेतलेला असतो आणि राघव त्याकडे बघत असतो तेवढ्यात मधु तिथे येते आणि राघवला म्हणते काय राघव तुझं काय चाललंय हे तेव्हा राघव म्हणतो की कुठे काय आणि तसंही मला लवकर झोपायचं उद्या सकाळी लवकर जायचंय तेव्हा राघव म्हणतो की मी आता झोपतोय तर मधु म्हणते की राघव तुला काय झालं मला माहिती आहे तू सिंधूला बघून तू खूप अपसेट आहे तुला राग येतोय मधु म्हणते की पण प्लीज आपण घरच्यांना सर्व खरं खरं सांगूयात का तर इकडे राघव म्हणतो की मधू मी तुझा बड्डे कसा विसरलो तेच मला काही कळत नाही आणि तुझ्या लक्षात होतं तर मग तू बड्डे सेलिब्रेट करायला नकार का दिलास म्हणतो की आपण उद्यास तुझा एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन बड्डे सेलिब्रेट करू तर राघव म्हणतो की पण आता मी थकलोय आपण हे सगळं उद्या करूया आणि राघव लगेच झोपायला निघून जातो ते बघून लगेच मधू म्हणते की राघवची बायको होण्याचे स्वप्न मी बघितले होते तेव्हा देवा आता तरीही माझ्याकडून हि हिणावून घेऊ नकोस तर इकडे विनू विचार करत असतो की सावीला फोन करू का आणि विनू हा सावीला फोन लावतो पण तो फोन काही लागत नाही तर इकडे सावीला ताप आलेला असतो तेव्हा सिंधू ही सावीच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत म्हणते की सावी शांत हो प्लीज बाळा तर सावी फक्त विनू विनू असे बडबडत असते इकडे दुसऱ्या दिवशी राघव हा त्याचे आवरून क्वाटवर बसलेला असतो आणि राघव पुन्हा सिंधूचा फोटो समोर धरतो आणि सिंधूच्या आठवणीत हारून जातो तेवढ्या दरवाज्यात राघव समोर सिंधू आलेली असते तेव्हा राघव असे हाक मारून सिंधू ही आतमध्ये येते तेव्हा राघव उठून उभा राहत सिंधूचे हात धरतो आणि म्हणतो की सिंधू तू परत आलीस मला माहीत होतं तर हसत सिंधू म्हणते की राघव मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा राघव ला खूप आनंद होतो आणि राघव सिंधूला म्हणतो की हे सर्व काय आहे माहिती आहे का हे आपलं प्रेम आहे सिंधू राघव म्हणतो की आपल्या प्रेमानेच आपल्याला एकत्र खेचून आणली आहे सिंधू तेव्हा सिंधू राघवला म्हणते की कसे आहात तुम्ही राघव म्हणतो की सिंधू तुझ्याशिवाय मी कसा असणार आहे तूच सांग राघव म्हणतो की सिंधू आता तू आली ना तेव्हा आता मी माझं आयुष्य जगेन आणि तुला मी आता कुठेच जाऊ देणार नाही सिंधू म्हणते की तुम्ही ज्यावेळेस मी तुमच्यापासून गेले तेव्हापासून माझ्या मनात फक्त तुमचेच विचार होते तर राघव म्हणतो की सिंधू तू आता आलीस ना सगळं काही ठीक होईल राघव म्हणतो की आपण पुन्हा आपलं पूर्वीचं आयुष्य जगू आणि तू मला सोडून कुठे जाणार नाहीस सिंधू आता तेव्हा लगेच सिंधू ही राघवला प्रॉमिस देत म्हणते की मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा जाऊ नका राघव म्हणतो की सिंधू मला आता तुझ्यासोबत माझ्या आयुष्य जगायला सुरुवात करायची आणि मी फक्त तुझा आहे आणि कायम तुझाच राहील तेव्हा सिंधू म्हणते की मी पण तुमची आहे का आणि कायम तुमचीच बनून राहील आणि असे म्हणत लगेचच सिंधू राघवला मिठी मारते तेव्हा लगेच दरवाज्यातून मधू तिथे येते आणि सिंधू ही राघवच्या मिठीत असलेली बघून मधूला मोठा धक्का बसतो आणि जोराने मधू ओरडते राघव तेव्हा मधू लगेच झोपेतून उठून बसते आणि तो सगळा मधूचा भास असतो तर मधू विचार करते की हे मला काय होत आहे आणि सिंधू ही राघवच्या जवळ आल्याचा मला भास का होतोय आणि खरंच हे असंच होणार आहे का असे आता मधूच्या मनात विचार येत असतात इकडे दुसऱ्या दिवशी आता मधू आणि रत्नाकर विनोला भरवत असतात तेवढ्यात आणवी ही हॉलमध्ये येते तेव्हा राजेश्री पुढे येत म्हणते की गुड मॉर्निंग आणवी कशी झाली झोप तर आणवी म्हणते की ठीक त्यानंतर राजेश्री ही काकूला कॉफी देते तर आणवीला तिच्या आवडीचं चा थालीपीठ खायला देते तेव्हा ते बघून आणवी खुश झालेली असते तर इकडे रत्नाकर हा आता विनूला मोबाईल मधील त्यांचे जुने फोटो दाखवत असतो तेव्हा वेनू म्हणतो की ही कोण तर रत्नाकर म्हणतो की ही तुझी आत्या त्यानंतर वेणू म्हणतो की ही कोण तर रत्नाकर म्हणतो की ही रजनी आत्या तेवढ्यात राजश्री म्हणते की त्याच्यासाठी ही रजनी आत्या नाहीये बरं का आजी आहे त्याची तर काकू रत्नाकर म्हणते की अरे हो तर रत्नाकर म्हणतो की हो ती खरंच तुझ्यासाठी आजी आहेत आणि रत्नाकर म्हणतो की रजनीला आजी म्हणलेलं चालेल का तुला विनू तेवढ्यात काकू म्हणते की एक मिनट रजनी आजी म्हणायचं तर लगेचच इकडे अल्बम बघत असताना विनू समोर सिंधूचा फोटो येतो तर तेवढ्यात मधू ते बघून तो फोटो ओढू लागते पण तो खो फोटो खाली पडतो तेव्हा विनू तो, ते तो सिंधूचा फोटो बघून उचलू लागतो तर पटकन मधू विनूच्या हातातील तो फोटो लपवते आणि विनूला म्हणते की हे बघ ना हा दुसरा फोटो किती सुंदर आहे विनू तर विनू लगेच रत्नाकरला म्हणतो की आजोबा आपला फॅमिली फोटो नाही आहे का तेव्हा रत्नाकर म्हणतो आहे ना हे बघ आणि लगेच रत्नाकर हा वेनूला त्याचा फॅमिली फोटो दाखवतो रत्नाकर म्हणतो की वेनू का हवा आहे तुला आपला फॅमिली फोटो तर विनू म्हणतो की आपण हा फॅमिली फोटो मोठा बनवूयात आणि माझ्याकडे एक आयडिया आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो काय रे तर लगेचच विनू हा उठून बाजूला जातो तेव्हा सर्वजण आता विनूकडे बघत असतात तर लगेचच वेणू हा त्या फॅमिली फोटो मोठा करून आणतो आणि म्हणतो की हा बघा आपला फॅमिली फोटो तेव्हा अन्वी तो फोटो बघून लगेचच म्हणते की सिंधू मामी तेव्हा राजेश्री म्हणते की या घरात सिंधूचं नाव घ्यायचं तुला माहिती आहे ना तेव्हा आम्ही म्हणते की ही सिंधू मामीच आहे तेव्हा ते ऐकून ते आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर राघव हा अन्वीकडे आणि वेणूकडे बघू लागतो तर लगेचच रिषभ म्हणतो की वेणू तुला हा फोटो कुठे मिळाला तर लगेचच वेणू म्हणतो की याच आहे माझ्या डॉक्टर काकू तेव्हा वेणूचे ते, ते शब्द ऐकून राजश्री रत्नाकर आणि काकू यांना तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि सिंधू जिवंत असल्याचे सत्य तिघांसमोर म्हणजे सगळ्यांसमोर आलेले असते आणि वेनू लगेचच बोट करत म्हणतो की ही त्यांची मुलगी सावी तेव्हा ते, ते वेणूचे शब्द ऐकून रत्नाकर म्हणतो की म्हणजे सिंधू जिवंत आहे तेव्हा राजश्रीला चौथा मोठा धक्का बसलेला असतो आणि काकू फक्त डोळे मोठे करून फोटो कडे बघतच असते आणि आता सिंधू ही पुन्हा रत्न पारख्यांच्या घरी येऊन राघव समोर कसे येते आणि राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा